आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. दरदिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुमच्या बॉसचा मूड चांगला असल्यामुळे कामच्या ठिकाणी आज चांगल्या गोष्टी घडतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली, तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. उपाय: चांदीचा एक चौकोनी तुकडा आपल्या आसपास ठेवा किंवा कौटुंबिक आनंद प्राप्त करण्यासाठी गळ्यात घाला. आता पुढची रास वृषभ रास. अलीकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व आध्यात्मिक फायदा होईल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पुऱ्या करण्याची काळजी घेईल. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडथळे निर्माण होत असतील, तर आजचा दिवस मात्र चांगला आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमचे असणे हे त्याच्यासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दांत व्यक्त करेल. उपाय: कौटुंबिक समृद्धी आणि सुखात वाढ होण्यासाठी जऊच्या पीठाने बनवलेल्या गोळ्या माशांना खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. आजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्या बरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता. ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आपल्या आजी आजोबांशी बोलताना त्यांच्या भावनांना धक्का लागणार याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. बडबड बडबड करून वेळ वाया घालविण्यापेक्षा शांत राहणे कधीही चांगले असते. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. तुम्ही किती काळजी करता हे आपल्या वागण्यातून त्यांना दिसू द्या. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या हृदयाचे ठोके मधुर संगीत वाजवतील. टीव्ही मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. जेव्हा तुमचा जोडीदार विस्मयकारक असतो तेव्हा आयुष्य मोहक असते. तुम्ही आज हाच अनुभव घेणार आहात. उपाय: कुटुंबात सकारात्मक अनुभव वाढवण्यासाठी पिंपळ किंवा वडाच्या झाडाच्या आसपास किंवा मातीने भरलेल्या भांड्यात 28 थेंब तेल वहा. आता पुढची रास कर्क रास. भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाबद्दल आज कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात. यानंतर कुटुंबियातील लोकांना मानवण्यात तुमचा बराच वेळ खर्च होऊ शकतो. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही. आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. उपाय: सुगंधी वस्तूंच्या वापरामुळे चांगले आरोग्य लाभेल. आता पुढची रास सिंह रास. भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. अतिखर्च, उदयपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. कौटुंबिक जबाबदाऱ्या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो.
रोमांससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅंटिक करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात आपल्या स्पर्धकांच्या तोडीस तोड राहण्यासाठी आपल्या विचारांची स्पष्टता उपयोगी पडेल. त्याचबरोबर भूतकाळातील विचारातील गोंधळ नाहीसा होण्यास मदत होईल. दिवस चांगला आहे, दुसऱ्यासोबतच तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जा. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पूर्वेकडे तोंड करून जेवण करा. आता पुढची रास कन्या रास. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते, ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या पिता किंवा पितातुल्य कुणी माणसाकडून सल्ला घेऊ शकता. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. आज लोक तुमचे अभिनंदन करतील, याच अभिनंदनाची कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल. उपाय: जर तुम्ही झाडूवाल्यांची मदत केली तर प्रेम आयुष्य बहरेल. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळरास. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुखसमृद्धी व शांतता नांदेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल. उपाय: मजबूत आर्थिक स्थितीसाठी जेवणाआधी आपले पाय धुवा आणि जर हे शक्य नसेल तर खाताना चप्पल काढून ठेवा. आता पुढची रास वृश्चिक रास. आरोग्याची काळजी घ्या. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हालाही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आजची सायंकाळ रोमॅंटिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. उपाय: नेहमी आपल्या शरीरावर आणि आपल्या जवळच्या खिशात कापडाचा पिवळा तुकडा ठेवा. पिवळा रंग एक चांगला मूड वाढवणारा आहे. आता पुढची रास धनुरास. नशिबावर हवाला ठेवून बसू नका, त्याऐवजी आपले आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्यात असे होईल तसे होईल असे म्हणत राहू नका. आपले वजन नियंत्रणात आणून आपले आरोग्य सुस्थापित करण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची आत्यंतिक गरज आहे. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल. सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. काळजी करण्याचा दिवस. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाही याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकता. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅंटिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी करा. उपाय: एक सफल व्यावसायिक जीवनासाठी पवित्र स्थानात लाडू, बुंदी किंवा पिवळ्या रंगाची मिठाई वितरित करा. आता पुढची रास मकर रास. तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा.
तुमची मुले ही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हा दोघांना अनुभवता येईल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि तुम्हाला पर्याप्त धन प्राप्ती होईल. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा. तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. वेळ भरभर निघून जाते म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. तुमचा जोडीदार आज तुमच्या टीनेजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. उपाय: ओम सूर्य नारायणाय नमो नमः या मंत्राचा उच्चार करा. आता पुढची रास कुंभ रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. प्रणराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. तुमचा जोडीदार आज तुमच्या टीनेजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. उपाय: कावळ्याला पोळी खाऊ घाला आणि करिअरमध्ये वृद्धीचा अनुभव घ्या. आता पुढची रास मीन रास. तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल, कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो, तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन जर करमणुकीच्या कार्यक्रमास गेलात, तर तो सर्वांसाठी आनंदी क्षण असेल. कुणीतरी तुम्हाला शुभेच्छा देईल, अभिनंदन करील. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशात जर तुम्ही काही चुकी केली असेल, तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. आज तुमच्या कामाची आज स्तुती होईल. उपाय: नोकरी बिझनेस मध्ये उन्नती होण्यासाठी गरीब कन्यांना दुधाची पिशवी वाटा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.